धन संपदा शत्रु बुद्धि विनाशाय दीपक जोशी। स्टार प्रवाहावरील ठिपक्यांची रांगोळी ही मालिका सध्या कायम चर्चेत आहे। तू आहे ना खरंच काहीतरी लपवतोयस बर का, म्हणजे असं काहीतरी राणीताई बोलली आहे जे मला आणि अत्तीला कळू नये असं तुला वाटतंय, पण प्लीज तू आता भडा भडा बोल, ती काय बोलली आहे ते। असं हे तुमच्या घरातलं पर्सनल आहे। शशांक आणि अपूर्वा यांच्यातील खुलणारं प्रेम प्रेक्षकांना चांगलंच भावायला लागलं। अपूर्वाचा चंचल आणि अल्लड स्वभाव आणि शशांकचा तितकाच शांत आणि समजूतदार स्वभाव या अपोजिट स्वभावामुळे आता ते दोघेही लवकरच जवळ येणार असं प्रेक्षकांना वाटतं। इथे कोण झोपला असणार आहे प्राची, मला आता आराम करू दे, उठ उठ उठ, एक दोन वाशी नाही आहे। How dare you? एक मिनिट, ही खोली माझी, हा बेड माझा आहे। खडूस चक्री कुठला इष्ट कुठली। तर अपूर्वाला बरं नसतं म्हणून शशांक तिला भेटायला तिच्या रूम मध्ये जातो आणि तिच्या जवळ बसून तिला सूप पाजत असतो। तेवढ्यात घरातील इतर व्यक्ती येतात आणि शशांकला आवाज देतात। दोन चमचे अजून घे। अरे ए शशांक, यावर शशांक स्पष्टीकरण देतो की मी तिला पाणीपुरी खायला लावली आणि ती आजारी पडली, तर म्हणून मी आता तिची काळजी घ्यायला आलोय आणि हे माझं कर्तव्य आहे असं सांगतो। मी सांगितलं म्हणून तिने पाणीपुरी खाल्ली आणि त्यातनं ती आजारी पडली, आणि ती आजारी असताना तिला बघायला येणं हे कर्तव्य आहे ना माझं। तेव्हा सर्वसामान्य लोक याला प्रेम म्हणतात असं त्याची काकू सांगते। त्या भावनेला आम्ही सर्वसामान्य माणसं प्रेम असं म्हणतो। 23 नोव्हेंबर रात्री 10 वाजता स्टार प्रवाहावर। तर शशांकला मिळालेला पुरस्कार आणि चेक यावर सगळे घरातील मंडळी एकत्र गोळा होऊन आनंद साजरा करत असतात आणि तो चेक दादांना द्यायला म्हणून शशांक जातो। दादा हा तुझा पुरस्कार आणि चेक। अरे हो हा एक हे पकड। दादा हा चेक तुम्ही तुमच्याकडे ठेवा। तेव्हा दादा म्हणतात की हा पहिला मान तुझ्या बाबांचा आहे, बाबांना दे। यावर बाबा चेकचा आकडा बघून पुन्हा चेक दादांकडे देतात। तुझ्या बाबांना दे, वडिलांना त्यांचा मान पहिला। 5 लाख? अरे दादा तूच घे। काय झालं? पण दादा त्याला म्हणतात की हा हक्क फक्त तुझा हा अधिकार आहे, ही मेहनत तुझी आहे असं त्याला सांगतात। नाही रे, ह्याच्यावर कुणाचाही अधिकार नाहीये, ह्याच्यावर फक्त शशांक तुझा अधिकार आहे। हे तुझ्या मेहनतीचं फळ आहे, हे तूच ठेवायचं, तुला हवे तसे तू खर्च कर, ठेव, तू काही कर। त्यानंतर शशांक एका विद्यार्थिनीला सांगतो की माझं आणि अपूर्वाचं लग्न घरच्यांनी ठरवलं आहे, आता आम्ही लवकरच लग्न बंधनात अडकणार आहोत असं तिला सांगतो। माझं आणि अपूर्वाचं लग्न ठरलंय। काय? त्यावर ती मुलगी अपूर्वाबद्दल काहीशी निगेटिव्ह बोलताना दिसते। पाहूया त्यांचा हा नवीन प्रोमो। त्या मूर्ख आणि बिघडलेल्या मुलीसोबत तुम्ही लग्न करताय सर? आमच्या घरच्यांनी हे लग्न ठरवलंय। पण सर तिची लायकी तरी आहे तुमची बायको होण्याची? तिने सध्या बीएच शेवटचं वर्ष सुद्धा ग्रॅज्युएट होऊ शकली नाहीये सर ती। कसा वाटला तुम्हाला आमचा हा व्हिडिओ? आम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनचं ते बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील। मराठी चित्रपट, नाटक, टीव्ही, OTT अशा मनोरंजन क्षेत्रातल्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी व्हायरल स्टार्स।